बढ़िया आणि सबस्क्राईबचा बटन दाबा आणि ती घंटी पण दाबा, म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ असतात त्याच्यात अपडेट पण तुम्हाला मिळतील. मी बोफेता त्या आणि पाहिलं का गुलू गुलू, त्याचं गुलू गुलू चालू राहिलं. मला एक समजत नाही ते गुलू गुलू म्हणजे काय नेमकं, आणि गुलू गुलूच्या जागा तरी कोणत्या असतात. मी काय म्हणतो, मी आता आलोय पुण्यामध्ये, तर पुण्यात बघूया ना पुण्यात गुलगुलू जागा कोणत्या आहेत त्या. चला चला चला. दादा मला असं विचारायचं आहे गुलगुलू म्हणजे काय. सरळ भाषेत सांगायचं तर चुम्मा चाटी करत बसतात. दादाला पक्क माहिती बरं का. शांत जागी बोलणं ते चुम्मा चाटी करणं म्हणजे गुलगुलू. दोन कपल आपल्या गप्पांमध्ये रंगलेले असतात आणि ते असे रंगतात की दुसऱ्याच दुनियात चालून जातात. पोरगण पोरगे जेव्हा उसात किंवा कुठल्या आडबाजूला चुम्मा चाटी करत बसते त्याला गुलगुलू असं म्हणतात. तू तर डायरेक्ट उसातच घेऊन गेला भाऊ. उसात गुलगुलू नाही होत, बलतच काय होतं वाहिन्या तुला माहितीये ना उसात काय होतं. गुलगुलू म्हणजे जसे कपल जिथे दिसतात तुम्हाला बसलेत एकमेकांचा हात पकडणं, हळू आवाजात बोलणं सो दॅट बाकीच्यांना काही ऐकू नाही येणार, आपल्या पर्सनल गोष्टी बोलणं. तुम्ही कधी गेलात का गुलगुलूच्या जागेवर. जागेवर गेलो पण एकटाच गेलो. चान्स नाही आला कोणाला घेऊन जायचा. तू एकटाच गुलगुलू केलं. नाही एकटा कसा करेल कुणी. गेलो मित्रासोबत गेलो. तू तुझा मित्र दोघच जण. नाही नाही मित्राची गर्लफ्रेंड. आणि तू तो आर गेला होता मी बाहेर उभारलो. गार्डन मध्ये वगैरे जातो फ्रेंड सोबत पण असं पर्सनली कुठल्या मुलासोबत मी नाही गेले. तुम्हाला असं चान्स नाही भेटला म्हणजे. फ्रेंड सोबत गेले एकत्र असं बॉयफ्रेंड सोबत वगैरे नाही अजून तशी वेळ नाही आली. आपल्याला गर्लफ्रेंड नाही त्यामुळे आपल्याला गुलू गुलू करायचा प्रश्नच येत नाही. दादा पुण्याच्या गुलू गुलूची जागा कोणती आहे. तसं हे करायची जागा वगैरे नसते. जिथं जागा मिळाली कोपरा मिळाला सुरू होतात लोक. कॉलेजच्या शेजारी ज्या बोळ्या असतात रिकाम्या किंवा बाजूला आहे अशा बोळी बिळाळींमध्ये जे चालतं ते गुलू गुलू. गुलू गुलू जागा म्हणजे एक आहे झेड ब्रिज. आय थिंक तो सगळ्यात जास्त फेमस आहे या सगळ्या गोष्टींसाठी. सारसबाग झेड ब्रिज आहे त्याच्यावर गुलू गुलू होतो. पूर्वीपासून चालत आलेली एक सारसबाग. खडकवासला लोणावळा झेड ब्रिज आपल्या डेक्कन साईड असतं ते. एक सारसबाग झालेलं आणि केपी कोरेगाव पार्क मस्त जागा आहे एकदम. एक से एक मुली असतात तिथं. ते गुलगुलूचं ठिकाण आहे. मला सांगा या गुलगुलूच्या जागा आहेत ना या कोण निवडतो. तो पोरगा निवडतो का पोरगी निवडते. मुलांना जर अनुभव असेल तर मुलं निवडतात आणि मुलींना जर काय माहिती असेल तर मुली निवडतात. जनरली मुलगी निवडते बिकॉज तिला तिच्या घरापासून लांब हवा असतं या सगळ्या गोष्टी. ती घरातलं कोणी माणूस येता जाता बघू नये आपल्याला. सो नॉर्मली मुलगी चूज करते की आपण इथे नको तिकडे भेटू लांब भेटू जरा. मुलीच निवडतात मोस्टली कारण मुलींना कोणी बघू नये. मुलांचं कसं काही नाही काही सांगू शकतो काही त्यांच्याकडे रिस्ट्रिक्शन्स नसतात. गुलगुलूच्या जागा नाही का पोरगाच निवडतो कारण की नाही का त्याला प्रायव्हसी हवी असते. मोस्ट प्रोबेबली मुलाच असतात ती. जनरली ना मुलंच नेतात अशा कुठेही जागेवर जायचं असेल. मुलांना फार माहिती असतं असं. मला असं विचारायचं आहे आता समजा गुलगुलूची जागा ठरली आणि तुम्ही तिला बोलवलं तर सहज येते का नाही फोर्स आणावा लागतो. आता काही काही मुलींना असतं आतून इच्छा असते पण बाहेरून म्हणतात नाही नको 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 नको. आतून इच्छा असते पण थोडा फोर्स केला ना वगैरे घेतात. ते फोर्स करावा लागतो थोडाफार तरी. ह्या गुलगुलूच्या जागेवर आणण्यासाठी त्यांना आधी खाऊपिव घालावं लागतं. त्यांच्या रिक्वायरमेंट ज्या असतात त्या पूर्ण करावं लागतात. तोलतोल करावी लागते मग त्यानंतर ते त्या जागेवर येतात. एखादी पोरगी जर घाबरणारी असेल तर तिला फोर्स करावाच लागतो. डिपेंड करतं की कुठल्या वेळी बोलवतात. संध्याकाळी बोलत असेल तर हा जरा मुली हेजिटेट करतात की नको एवढं संध्याकाळी वगैरे. हा तिला जर खरोखर त्याच्याबद्दल खूप वाटत असेल तर जात असेल. तो एक आता जुगाड असतो. आता क्लास जर समजा एका लाईनीत असतील तर सगळे बंक करून जास्त वेळ मिळू शकतो. मोस्टली संध्याकाळी नाही कारण संध्याकाळी कोणी घरातल्या सोडत नाही. मला असं वाटतं मुलगी जर पुण्याची असेल तर ती कुठेही सहज अशी जाणार नाही. खात्री करेल किंवा मग स्वतःच्या तालावर. या गुलगुलूच्या जागेवर असं कुणाचं किस्सा की असं कांड घडलंय का. ट्वेल्थ मध्ये असताना बाईकवर मुलीला घेऊन गेलो होतो तर एक दोन मुलांची गाडी आम्हाला फॉलो करत होती. तर मग त्यांनी अडवलं सपोज चौकशी करणार असती त्यांना काय काम त्यांनी अडवलं. मग मी पण जरा बॅकअप घेऊन केलेलो होतो 4-5 मिनिट. हो घडलाय एकदा शास्त्री रोडला. तिथे सीए आणि सीएसच्या क्लासेस जरा जास्ती आहे त्यामुळे तिथे स्टुडंट्स येणं जाणं भरपूर आहे. आणि मी माझ्या फ्रेंडला माझी मैत्रीण आहे सई म्हणून तिला भेटायला गेले होते आणि तिचा फ्रेंड तिथे आला होता भेटायला. सो मी म्हटलं आता कुठे बसणार शास्त्री रोडवर अख्ख्या कुठे बसणार केवढी गर्दी असते तिथे. म्हणून आम्ही एका लेनमध्ये गाडी लावून
बसून त्याच्यावर गप्पा मारत होतो आणि तेवढ्यात पोलीस आले. आम्ही एकाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एका लेनमध्ये संध्याकाळी थांबलो होतो आणि पेट्रोलियमसाठी लोक पोलीस आले होते तर त्यांना पकडलं आणि मुलाला घेऊन गेले, मुलीचं लायसन घेतलं. माझ्या मित्राचा एक किस्सा झाला होता. आम्ही चौपाटीला बसलो होतो, तो त्याची एक्स बसली होती आणि तिकडनं तिचे वडील आले होते. भाऊ, तुमच्याशी बोलून लई मजा आली मला. आणि मला लई गुलुगुलूच्या जागा कळल्या बरं का. आणि तुम्हाला कळलं का पुण्याच्या गुलुगुलूच्या जागा. आणि बघा कॅफे मराठी बिंदास बोल. अरे बाबा, पुणेकरांनी गुलुगुलूच्या काय काय जागा सांगितल्या आहेत. एकशे बडकर एक. तुम्ही एन्जॉय केला ना. आणि असंच एन्जॉय करा कॅफे मराठी युट्यूब चॅनल. आणि सबस्क्राईब करा, घंटे बी दाबा, कमेंट बी द्या. आणि सुनका बरं का शेअर करायला.